आता माझे आदरणीय वकील मित्र असं म्हणतायत की त्या पीडित मुलीच्या कपड्यावर जे रक्ताचे डाग सापडले ते डॉल्बी धोंडे पाटील यांचे आहेत. पण ह्यावरून हे सिद्ध होत नाही की जेव्हा गुन्हा घडला तेव्हा डॉल्बी धोंडे पाटील तिथे हजर होते. ते रक्ताचे डाग त्या पीडित मुलीच्या कपड्यावर कसे आले याची अनेक कारण असू शकतात. ऑब्जेक्शन युअर ऑनर. ऑब्जेक्शन ओव्हरूल्ड. थँक्यू युअर. हो युअर ऑनर, मला माहितीये माझ्या या विधानाचा माझ्या वकील मित्राला खूप राग आला असेल. पण युअर ऑनर, जेव्हा पोलिसांनी आधी तपास केला तेव्हा त्यांना हे काहीच सापडलं नाही, मग अचानक हे रक्ताचे डाग कुठून आले? याची अनेक कारण असू शकतात आणि त्यापैकी एक म्हणजे एव्हिडन्स कॉम्प्रोमाइजही होऊ शकतो. तुम्हाला काय म्हणायचंय? हे सगळं आम्ही केलंय. त्या पीडित मुलीच्या कपड्यावर डाग आम्ही लावले. आम्हीच हे सगळं. ऑर्डर ऑर्डर. ऍडव्होकेट रुद्रप्रताप, जरा स्वतःच्या भावनांवर संयम ठेवा. हे असं वर्तन इथे चालणार नाही. बसा आपण. थँक यू. बरं झालं तुम्ही यांना थांबवलं, नाहीतर नाही. कसं आहे, माझ्या आदरणीय वकील मित्राला कळलं असेल की या केसचा निकाल काय लागणार आहे, म्हणून त्यानं जरा टेन्शन आलंय. वकील साहेब, पाणी घ्या जरा. ऍडव्होकेट, कम टू द पॉइंट. येस युअर ऑनर. द पॉइंट इज की ही केस माझ्या अशिलांना बदनाम करण्यासाठी, स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी आणि व्यक्तिगत चूड उगवण्यासाठी केलेला एक खूप मोठा फार्स आहे, नथिंग एल्स. आणि म्हणून मी कोर्टाला विनंती करतो की माझ्या तिन्ही अशिलांना, डॉल्बी धोंडे पाटील, संजीव रावते आणि प्रिन्स नागरगोजे यांना निर्दोष घोषित करून सोडून द्यावं. दॅट्स ऑल युअर ऑनर. या खटल्याची पुढील कारवाई थोड्याच वेळात पुन्हा सुरू करण्यात येईल. धोंडे पाटील साहेब, पुन्हा एकदा सरपंच पिंकी धोंडे पाटील यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे. तुमच्या मुलांना त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? बघा, हा आम्हाला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे. पोलिसांनी जे काही पुरावे गोळा केलेत त्यानुसार आमची मुलं निर्दोष होती आणि त्यांची निर्दोष सुटका पण झाली होती. पण आता आमचा न्यायाधीशांवर विश्वास आहे आणि आता पण त्यांची निर्दोष सुटका होईल याविषयी आमच्या मनात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. रावते साहेब, डॉल्बी धोंडे पाटील यांनी तुमच्या मुलाच्या विरोधात स्टेटमेंट दिलेलं आहे, काय वाटतं तुम्हाला? कसं आहे, ही मुलं लहान आहे. एकावर आला की तो दुसऱ्यावर ढकलतो, असं काहीस झालेलं आहे. आणि ही तिन्ही मुलं निर्दोष आहेत हे आमचे वकील कोर्टात सिद्ध करत. पण नैना देवीजी, आता आपण नेमकी काय भूमिका घेणार? कारण या प्रकरणाचे पडसाद चक्क विधानसभेत सुद्धा उमटलेले आहे, यावर आपली काय प्रतिक्रिया? हो, चर्चा तर होणारच, कारण अजून सत्य बाहेर आलेलं नाही. पण सत्य लवकरच बाहेर येईल आणि मग सगळ्यांची तोंड बंद होती. पण आम्ही तिघांनी एक ठरवलंय की आता इथे उपस्थित राहायचं नाही, कारण उगाच लोकांना वाटायला नको की आम्ही राजकीय दबाव टाकतोय. रुद्र साहेब, मला एक सांगा, तुम्हाला कोर्टात काय झालं होतं? म्हणजे तुम्ही अचानकच उसळला. ते तुमच्या त्या धनंजय साहेबांना घाबरवायला. खोट बोलण्यात खूप उस्ताद आहे तो माणूस. या पुढे मला बघून कोर्टात जर कचरला
तर नक्कीच काहीतरी चूक करेल, आणि तो काय चूक करतो ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हो पण साहेब, जज साहेब रागवतील ना तुमच्यावर. सरपंच भाई, मी माझ्या फायद्यासाठी अशा खोड्या करत असतो. मला सांगा, आपले आई वडील जेव्हा आपल्यावर रागवतात आपण वाईट मानून घेतो? तसंच आहे साहेब. मला तर वाटलं तुम्ही आमच्या पियेदाजीना हानताय का काय. आतमध्ये जे काही घडलं आता या प्रकरणाबाबत आपली काय प्रतिक्रिया? नो कमेंट. रुद्र सर, नो कमेंट. केस नंबर 578 सुरू होत आहे. युअर ऑनर, मी या प्रकरणातल्या सगळ्यात महत्वाच्या साक्षीदार आणि आडगावच्या सरपंच चौपिंकी धोंडे पाटील यांना साक्ष देण्यासाठी बोलावू इच्छितो. माननीय कोर्टाने मला त्यासाठी परवानगी द्यावी. परवानगी आहे. थँक्यू युअर. पिंकी धोंडे पाटील हाजीर हो. जे सांगेन ते खरं सांगेन. युअर ऑनर, या आहेत सौपिंकी युवराज धोंडे पाटील, आडगावच्या सरपंच. पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे एक अतिशय जागरूक आणि सुशिक्षित नागरिक आहेत. त्या निष्पाप मुलीवर होत असलेल्या अन्यायाला वाचा यांनीच फोडली आहे. आणि याच त्या एकमेव साक्षीदार आहेत ज्यांनी ती घटना घडताना पाहिली होती. सौपिंकी धोंडे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्या रात्री जे काही पाहिलं होतं ते माननीय कोर्टाला सांगावं. युअर ऑनर, त्या दिवशी आमच्या फार्म हाऊसला पार्टी होती. अनेक नेते तिथे आले होते. प्रिन्स नागरगोजे आणि संजू रावते हे त्यांच्या आई वडिलांसोबत तिथे आले होते. मी सुद्धा त्या पार्टीत होते. पण मी लवकर घरी निघाले आणि घरी गेल्यावर पाहिलं की आता मला काहीच प्रश्न विचारायचे नाही. थँक्यू.